नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। एक सर्वात मोठी बातमी आली आहे, नांदेडलाही मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा। ही वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या मार्गावर धावणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। गुरुवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालना येथे आले होते। शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील 150 फूट उंच राष्ट्रीय ध्वज व रेल्वे इंजिन लोकोमोटिव्ह बसवण्याच्या कामाच्या भूमिपूजनासाठी दानवे यांनी जालन्यात हजेरी लावली होती। यावेळी दानवे यांनी एक मोठी घोषणा केली आहे। दानवे यांनी नांदेड ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची घोषणा यावेळी केली आहे। खरं पाहता सध्या महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेसबाबत विशेष चर्चा पाहावयास मिळत आहेत। विशेषतः जेव्हापासून मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसची घोषणा झाली आहे तेव्हापासून या ट्रेनच्या विशेष चर्चा रंगल्या आहेत। दरम्यान 3 जूनला म्हणजे आजच मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे। या ट्रेनला दस्तूर खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे। अशातच आता रावसाहेब दानवे यांनी मुंबई ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे। निश्चितच मंत्री महोदय यांनी केलेल्या या घोषणेनंतर मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या भुवया उंचावल्या आहेत। दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील जवळपास 1250 रेल्वे स्टेशनचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील छत्रपती संभाजीनगर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि जालना रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे। विशेष म्हणजे यासाठी टेंडर काढले असून एका कंपनीला टेंडर देण्यात आले आहे, पण यासाठीच्या नियमांची आणि अटींची पूर्तता करण्याचे काम सध्या स्थितीला सुरू आहे। मंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे जालना रेल्वे स्थानकासाठी 250 कोटी आणि छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। आता या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे। केंद्र शासनाच्या माध्यमातून ऑगस्ट 2023 पर्यंत 75 महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर आता मुंबई नांदेड या रेल्वे मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सुरू होणार असल्याचे चित्र आहे।